हॅलो गाईज, वेलकम टू द व्लॉग। टाईम झाला आहे 9:20, रात्र झाली आहे, जेवण पण झालं आहे, आता चाललोय फिरायला। जवळच एक रोड आहे जिथे फिरायला येतात लोक मोस्टली, सो तिथेच चाललोय। तो यश रुबीला घेतोय, तेजस पण येतोय, चला बाहेर चला। सो जेवण झालं होतं आणि जायचं होतं फिरायला, आणि कारण की इकडे माती जास्त आहे, पाऊस पडल्यावर रस्ता एवढा बरोबर नसतो, म्हणून मग मोठ्या गाडीने जाऊन तिकडे पायी चालू। यश आणि तेजस मागं बसले, रुबी बुर जायचं, लेट्स गो। सो गाडी इकडे पार्क्ड आहे आणि रुबी, यश, तेजस, आई इथं बसलेले आहेत। रुबी कुठे आली? ओय रुबी, रुबी। काय इथं एज नाही तुझं, एज रेस्ट्रिक्शन बसून, हा एज रेस्ट्रिक्शन येऊन जाईल व्हिडिओला। आणि लोक फिरताय बाई इथं, ओढून देऊ ना मग सलमान खान सारखा, आपण पण त्याला कोणती केस झाली। तेजसला आता त्याच्या घरी सोडलं, पप्पा ड्युटीवरून घरी आलेत। आणि रुबी, तिला कंट्रोल करणं फार अवघड होऊन जातं जेव्हाही पप्पा घरी येतात। सीट इथं सीट, ट्रीट दिली की मगच रुबी शांत बसते। झालं समाधान, झालं भेटली ट्रीट खायला। मित्रांनो, आता वाजलेत 12:04, फिरून आलो, झोप पण फार लागते आणि रुबी ऑलरेडी तिची जागा घेतलेली आहे। मी पण चाललो झोपायला, व्लॉग उद्या कंटिन्यू होईल, भेटू उद्या सकाळी। हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन। सो टाईम आहे 6:20, सायकलिंगला जायचं आहे आता, थोडा लेट झालो बट ठीक आहे। सो आय एम रेडी, 6:30 झाले आहेत, सो मी जातो आहे सायकलिंगला। ॲक्च्युली मी ही प्रॅक्टिस करतो आहे, काहीतरी नवीन येणार आहे लवकरच व्लॉगवर, आय होप तुम्हा लोकांना ते बघायला मिळेल, स्टे ट्यून। सायकलिंगवरून आलो रिटर्न, रुबी इथंच वाट बघत असेल। हे रुबी, सो तिला युजली माहीत असतं की मी बाहेर जातो सकाळी आणि रिटर्नही येतो, सो म्हणून ती काय इतकं मागं लागत नाही। आधी मी कुठेही जायचो तर पहिले मला घेऊन चाल असं तिचं म्हणणं राहायचं। हे गुड गर्ल, शेक रुबी, गुड गर्ल रुबी, झोप लागते येडाला। सायकलिंगला गेलो आणि अर्धा डिस्टन्स कव्हर केला मी, तर पुढे पाऊस चालू होता, आय मीन येणाऱ्या गाड्या ज्या दिसत होत्या मला, त्यांचे वायपर चालू होते आणि त्या ओल्या होत्या। सो मग आय थॉट की रिटर्न जाऊ घरी, सो पूर्ण काही करता नाही आलं डिस्टन्स कवर, तरी पण 25 किलोमीटर्स ठीक आहे, वॉर्म अप राईड सारखं काही प्रॉब्लेम नाही आहे, पण अपूर्ण राहिली। वर्कआउट तर झालं आहे, आता लेट्स हॅव अ पोस्ट वर्कआउट ड्रिंक। वर्कआउट नंतर मी युजली बूस्ट प्रिफर करतो। वरती जायचं,
ओए खाली पडशील. वाजले आहेत 11:40 आणि सकाळी सायकलिंगहून आल्यानंतर ॲक्च्युली मला वेळ नाही भेटला कारण की घरातली काही कामं होती जी आवरायची होती. सो तर चाललो आंघोळीला. एक दुपारचा 1 वाजला. आमचं तर जेवण झालंय तर रुबीचं जेवण बाकी. आहे तिचं जेवण. आजचा ब्लॉग पण इतकाच ठेवतो. उद्या काहीतरी नवीन येणार आहे, कळेल तुम्हाला ब्लॉग मध्ये. जर आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. स्टे सेफ, स्टे हॅपी.